भविष्य आणि कर्मयोगाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तींना शनी महाराजच आपल्याला आता साडेसतीच्या फेऱ्यातून वाचवतील असा ठाम विश्वास असतो. दर शनिवारी श्री शनेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासूनच मंदिरांमध्ये रांगा लागतात. आज श्रावण शनिवार, पवित्र श्रावण महिन्यामध्ये श्री शनिदेवाची पूजा अर्चा आणि अभिषेक करून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी बेळगावमधील पाटील गल्लीतील शनी मंदिरामध्ये भक्तांची गर्दी उसळली होती. आपल्या राशीतील शनीची अवकृपा दूर व्हावी यासाठी भक्तगण शनी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी मंदिरात आले होते. बेळगावमधील या मंदिरामध्ये इतर राज्यातील भक्तांनीही दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रुईची पाने, तेल, मीठ, काळे उडीद, कापूर आदी पूजा साहित्य मंदिराबाहेरील दुकानांमध्ये उपलब्ध होते. आपल्या जन्मकुंडलीमध्ये रुसून बसलेल्या शनी महाराजांचा कोप शांत करण्यासाठी भक्त त्यांना तेलाचा अभिषेक करत होते. हिमकुंद मृणालाभम दैत्यानां परम गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलांजन समाभासं प्रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शैनेश्वरं. असे शनी स्तोत्रांचे अखंड पठ सुरू होते. हिंदू धर्मामध्ये जन्मपत्रिकेतील ग्रहदशेवर अनेक जण विश्वास ठेवतात आणि त्यात शनी, राहू, केतू या ग्रहांबद्दल तर जास्त भीती बाळगली जाते. आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी शेवटी परमेश्वराचाच धावा केला जातो, त्यालाच हात जोडले जातात. सर्व उपाय करून थकलेला माणूस शेवटी ईश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. राज्याचे शनेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन काळापासून अत्यंत प्रसिद्ध आहे. ह्या देवासाठी दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर कर्नाटक आणि इतर देश इतर राज्याचे लोक येऊन भक्तांनी आपापल्या मनोकामना शीघ्रगतीने पूर्ण होण्यासाठी इथं अनेक प्रकारचे पूजा अर्चा जप तप मंत्र तंत्र अनुष्ठान सगळं करत असतात. हे देव फारच जागृत आहे, त्यामुळे त्या देवाचे आशीर्वाद मागण्यासाठी प्रत्येकाने इथं येत असतात. त्यामुळे सगळ्या अध्यापक कुटुंबियांनी इथं तत्पर करून त्या देवाच्या कृपाप्रसादाला सगळ्याच्या लोकांच्या कल्याणासाठी, देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी आणि लोकजनांच्या हितासाठी सर्वांगीण उन्नतीसाठी आम्ही इथं प्रयत्न केले. या शिवश्रावण मासामध्ये केलेले प्रत्येक धार्मिक कृत्याला भगवंताची अगोचर नजर असते, त्यामुळे आज केले ह्या महिन्यात केले धार्मिक कृत्याला भगवंताची कृपा प्रसाद प्रत्येकांना पाठ होणार आहे. त्यासाठी भगवंताची कृपा मिळवण्यासाठी आम्ही मंदिरातर्फे प्रत्येक शनिवारी संपत शनिवारी इथं पूजा अर्चा जप तप दान धर्म होम हवन अनुष्ठान प्रसार वितरण हे सगळे चाललेले आहे. तरी भक्त लोकांनी इथं त्याची येऊन त्याची सेवा वगैरे करून विद्यार्थी वर्गांना स्थिर विद्यापुटी, अनारोग्य पीडितांना स्थिर आरोग्य, अविवाहितांची वैवाहिक भाग्य, संतानहीनांना संतान भाग्य, उद्योगार्थींना स्थिर लाभ, निरुद्योगार्थींना स्थिर उद्योग लागून प्रत्येकाच्या आमच्या देशाच्या राज्याच्या आणि आमच्या शहर आमच्या बेळगाव नगराच्या सर्वांगीण उन्नती होऊन लोकांनी समृद्धीने होते. आता चाललेलं युद्धभीती, भूकंप, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार सगळं निघून एक शांतमय राष्ट्र, एक शांतमय राज्य आणि एक शांतमय नगर होते असे सर्वांच्या वतीने मी महाशनेश्वराजवळ अत्यंत विनम्रपूर्वक प्रार्थना करून सर्वांच्या उत्तरोत्तर अभिवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते कृष्णौरौद्रो तपोय महा सौरी शनीश्वरमंता पिंपलादीन संशयाम एतानी दश नामानी प्रातृत्यापण शनेश्वर कृपा शनेश कृपापीडा कदाचित होती सर्वाने उत्तरोत्तर अभिवृद्धी म्हणून यश मंगल मोदे ईशचरणी प्राप्ते मार्खंडेय महाभागम सप्तकल्पांत जीवनम आयुर आरोग्य महेश्वरम देहिनिका म्हटल्याप्रमाणे सर्वाने उत्तरोत्तर अभिवृद्ध सर्वांना सर्वमंगल प्राप्त होते असे ईशचरणी सर्वांच्या वतीने प्रार्थना करत आहे. पहिला श्रावण शनिवारच्या निमित्ताने बेळगावमधील शनी मंदिर, मारुती मंदिर, नवग्रह मंदिरांमध्ये भक्तांनी अभिषेक पूजा अर्चा करून दर्शन घेतले. विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा. धन्यवाद. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा सवापट परतावा. टोल फ्री नंबर 1800-212-4050. फेसबुक वरील आमच्या मित्रांनो नमस्कार. फेसबुक सोशल साईटवर येऊन आम्हाला 2 वर्षे पूर्ण झाली.
फेसबुक युजर्सना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आमचा मानस आहे. आपल्या वाढत्या प्रतिसादातून व प्रोत्साहनातून यूट्यूब वरील तरुण भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ न्यूज नेहमीच सादर होत आहे. सभोवताली घडणाऱ्या ठळक घटकांची माहिती, व्हिडिओ क्लिप्स, फोटो तसेच रक्तदान, नेत्रदान, अपघात, नागरिकांसाठी सामाजिक व विधायक सूचना, आवाहन यासारखे वृत्तांकन व माहिती आमच्याकडे पाठवून समाजकार्यात तुम्हीही क्रियाशील राहू शकता. त्यासाठी मोबाईल क्रमांक 9379777388 या क्रमांकावर अथवा व्हॉट्सअप व tarunbharat.belgaum@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकता. आम्ही त्याला आमच्या विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू. आपण या उपक्रमाला वाढता प्रतिसाद देऊन समाजाच्या जडणघडणीत सहभागी व्हाल ही अपेक्षा आपली तरुण भारत सोशल मीडिया टीम.